जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. दोडामार्गचे तहसीलदार आर सी गुरुजी यांच्या बदलीने हे पद रिक्त झाले होते. अखेर याच ठिकाणी निवासी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या ओंकार उतारी यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारपासून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतलाय. त्यांची तहसीलदार म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे. या नियुक्तीने तहसीलदार म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर जनसामान्यांना लोकाभिमुख सेवा देण्यावर व महसूलचे कामकाज झिरो पेंडन्सीवर आणणार असल्याचा मनोदय तहसीलदार ओतारी यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना व्यक्त केलाय. दोडामार्गचा कार्यभार हाती घेतल्यानंतर दोडामार्ग महसूल विभागाचे निवासी नायब तहसीलदार नाना देसाई यांच्यासह मंडळ अधिकारी राजन गवस, तलाठी व सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन ओतारी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ओतारी यांनी गेले 6 महिने याच तालुक्यात निवासी नायब तहसीलदार म्हणून काम केलेले असल्याने आता काम करायला सोयीचे ठरणार असल्याचे सांगितले. शिवाय शासनाने आपली तहसीलदार म्हणून पहिलीच केलेली ही नियुक्ती अतिशय जबाबदारी आणि कर्तव्य दक्षतेने पार पाडून या तालुक्यातील नागरिकांना महसूल विभागाची सेवा लोकाभिमुख दिली जाईल असा विश्वास व्यक्त केलाय. त्यांच्या नियुक्तीबद्दल दिव्यांग संघटनेच्या वतीने साबाजी सावंत, रामदास नाईक यांनी तर सरपंच संदीप देसाई यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. कार्यालयामध्ये आता जे वेगवेगळ्या कार्यालय स्तरावरती झिरो पेंडन्सी आणि अद्यावत अभिलेख करणे, प्रसादद्वारा समीकरण आणि स्कॅनिंगच्या मार्फत जे अभिलेख 100% पूर्ण करण्यासाठी जे काम प्रलंबित आहे, ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जे काही लागेल ते सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि एकदा जर झिरो पेंडन्सी जर झाली तर जो आपल्याकडे पक्षकार येणार आहे किंवा एखादा जो व्यक्ती येणार आहे त्याचं जे काम असेल ते लवकरात लवकर आणि कमी वेळेमध्ये पूर्ण करून देण्यासाठी आम्ही सर्वस्वी प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून स्टाफचाही हाल होणार नाही आणि जो माणूस येणार त्याच्या पण फिऱ्या वाचावं पाहिजे. भविष्यात त्याचा असं नाही व्हायला पाहिजे की एका कामासाठी तो 10 वेळा फिरावा वगैरे मागतो, असं काय न होता लवकरात लवकर सगळ्यांना कामातून मुक्त करण्याचं काम करतो.